पूनम, आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहूया त्याच्या ठळक घडामोडी। उत्तम वक्त्या, कुशल प्रशासक, अज्ञात शत्रू, राजकारणी आणि सहृदय व्यक्ती अशा अनेक उपमा ज्यांना कमी पडतील अशा माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं काल रात्री हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झालं। रात्री 9 सुमारास त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान वयाच्या 67 वर्षी त्यांचं प्राणज्योत मावळली। मध्यरात्री त्यांचं पार्थिव दिल्ली येथील निवासस्थानी आणण्यात आलं। बुधवारी सकाळी 11 त्यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं, तर दुपारी 12-3 पर्यंत भाजपच्या केंद्रीय कार्यालयात त्यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं। यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। अशा कर्तव्यदक्ष आणि आशावादी स्त्री माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज। पाहूया त्यांचा एक जीवन प्रवास। भारतीय जनता पक्षाच्या त्या प्रमुख महिला नेत्या होत्या। 1977 मध्ये 25 वर्षाच्या वयात त्या भारताच्या उत्तरेकडील राज्य असणाऱ्या हरियाणातील सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री बनल्या। अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये माहिती आणि प्रसारण मंत्री, दूरसंचार मंत्री, आरोग्य मंत्री आणि संसदीय कार्य मंत्री ही महत्वाची पदे त्यांनी मंत्रीपदे सांभाळली। दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री म्हणून 13 ऑक्टोबर 1998 ते 3 डिसेंबर 1998 पर्यंत कार्यभार पाडला। लोकसभेच्या 21 डिसेंबर 2009 ते 26 मे 2014 पर्यंत विरोधी पक्ष नेत्या त्या राहिल्या होत्या। 2014 सार्वत्रिक निवडणुकात त्या दुसऱ्यांदा मध्य प्रदेशातील विदेशा मतदारसंघातून जिंकून आल्या। मोदी सरकारच्या पहिल्या कालखंडात त्या परराष्ट्र मंत्री म्हणून कार्यरत होत्या। मागील काही दिवसांपासून त्या आजारी होत्या, यामुळे राजकीय प्रक्रियेतून त्या दूर असल्याचं चित्र पाहायला मिळत होतं। मात्र समाज माध्यमाद्वारे त्यांनी आपली मतं परखडपणे मांडत होत्या। तसेच सायंकाळी 7 स्वराज यांनी ट्विट करून जम्मू काश्मीर मधील कलम 370 हटवल्याबद्दल मोदी सरकारचं कौतुक केलं होतं। सुषमा स्वराज परराष्ट्र मंत्री असताना सोशल मीडियावरून अडचणीत असलेल्यांना मदत करण्यासाठी त्या लोकप्रिय होत्या। परराष्ट्र मंत्री असताना त्यांनी खऱ्या अर्थाने भारतीय दूतावास सर्वसामान्य नागरिकांसाठी असल्याचे दाखवून दिले। परदेशामध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या समस्या ते ट्विटरद्वारे सोडवत। कोणीही त्यांना ट्विटरवरून पासपोर्ट किंवा व्हिसा बद्दल तक्रार केली किंवा मदत मागितली तर सुषमा स्वराज तात्काळ उत्तर देत, त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करत। अशा प्रकारे मदत करत त्यांनी अनेक लोकांना सुरक्षित भारतात आणले। त्यांच्या या मदतीमुळे अनेक जण त्यांना धन्यवाद देत असत, मात्र हे माझं काम असल्याचं नम्र उत्तर त्या देत असत। सुषमा स्वराज यांनी अनेकांना मायदेशी सुखरूप आणले। दरम्यान इराकमध्ये अडकलेल्या 140 नागरिकांची सुटका त्यांनी केली आहे। तसेच UAE, बर्लिन, नेपाळ, डच येथे अडकलेल्या नागरिकांची सुटका देखील त्यांनी केली। या पलीकडे जाऊन माणुसकीचे मूर्तिमंत उदाहरण द्यायचे म्हणजे पाकिस्तानी मुलीला भारतात उपचार घेण्यासाठी मदत केली आहे। कुणीही मदतीसाठी आवाज दिला की सुषमा स्वराज त्यांच्या सुटकेसाठी धावून जायच्या। मोदी सरकारच्या काळात परराष्ट्र मंत्री असताना सुषमा स्वराज यांनी चुकीने पाकिस्तानात गेलेल्या मुकबधीर गीता भटकर सुखरूप मायदेशी आणले। इतकंच नाही तर मी गीताला ओझे होऊ देणार नाही, तिची सर्व जबाबदारी आम्ही घेतो, अशी मायेची ऊब त्यांनी गीताला दिली। अशाच प्रकारे मुंबईत राहणारा हमीद अन्सारी नावाचा तरुण पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात पडून तिला भेटण्यास पाकिस्तानमध्ये गेला होता, मात्र तेथे त्याला गुप्तहेर असल्याच्या आरोपाखाली तुरुंगात डांबण्यात आले। हमीद अन्सारी पाकिस्तानात अडकल्याची माहिती समजताच त्यांच्या कुटुंबियांनी त्याच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले। परराष्ट्र मंत्रालयाने हा मुद्दा पाकिस्तान सरकारकडे उचलून धरला। सुषमा स्वराज यांनी हमीदच्या सुटकेसाठी प्रयत्न केले। डिसेंबर 2018 साली पाकिस्तान सरकारने त्याची सुटका केली। अन्सारीची सुटका झाली तेव्हा सुषमा स्वराज यांची अन्सारी कुटुंबियांनी भेट घेतली। स्वराज यांच्या निधनानंतर हमीद भावुक झाला असून त्या माझ्या आईसारख्या होत्या असे उद्गार त्यांनी काढले। सार्वजनिक जीवनात प्रतिष्ठा, धैर्य आणि अखंडपणाचे प्रतिबिंब आणि लोकप्रिय नेत्या या देशाने गमावल्या आहेत। त्या इतरांना मदत करण्यासाठी नेहमीच तयार असायच्या। त्यांनी केलेल्या देशसेवेबद्दल त्या नेहमीच स्मरणात राहतील अशा शब्दात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। भारतीय राजकारणातील एक गौरवशाली अध्याय आज संपलाय। जनतेच्या सेवेसाठी आणि गोरगरिबांच्या जीवनासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या सुषमा स्वराज यांच्या निधनामुळे भारत दुःखी आहे, अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली।
अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. राजकारणातील एक सुसंस्कृत विद्वान आणि अत्यंत प्रतिभाशाली अशा प्रकारचं व्यक्तिमत्व असलेल्या सुषमाजी आमच्यातनं अशा प्रकारे अचानक निघून जातील असं कधीच वाटलं नव्हतं. त्यांच्या जाण्याने प्रचंड मोठा धक्का माझ्यासारख्या कोटी कोटी लोकांना या ठिकाणी बसलेला आहे. खरं तर त्यांचं संपूर्ण राजकीय आयुष्य हे एका झंझावातासारखं होतं. अनेक लोकांच्या मनामध्ये एक प्रचंड मोठी श्रद्धा ही त्यांच्याबद्दल होती. आणि सगळ्यात महत्वाचं की या संपूर्ण राजकीय आयुष्यामध्ये पारदर्शी प्रामाणिकतेने त्यांनी प्रत्येक जबाबदारी निभावली आणि आपली एक वेगळी. खरं तर त्यांच्या जाण्याने माझं व्यक्तिगत देखील फार मोठं नुकसान झालं. मला आठवतं आत्ताच 22 तारखेला माझा वाढदिवस होता. त्या दिवशी मला सुषमाजींचा फोन आला आणि त्या म्हणाल्या, देवेन बहुत अच्छा कार्य कर रहे हो, मेरा पूरा आशीर्वाद है. खरोखर मला असं वाटतं की अशा प्रकारचं प्रेम हे त्यांचं व्यक्तिगत जीवनामध्ये मला अनेक वेळा लाभलं आणि त्या आज आपल्यामध्ये नाही ही मला असं वाटतं एक व्यक्तिगत हानी आहे, ही देशाची हानी आहे. आणि खरंच माझ्याजवळ शब्द नाही आहेत की कुठल्या शब्दात मी त्यांच्याकरता श्रद्धांजली व्यक्त करावी. मी या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली व्यक्त करतो. अशा या आदर्शवादी व्यक्तिमत्व असलेल्या सुषमा स्वराज यांच्या निधनाने संपूर्ण देशभरात शोककळा पसरली. आधार न्यूज तर्फे माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली. राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत रॉयल कॉलेज सायन्स मुंबई या संस्थेतर्फे डोंबिवली रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म मध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या स्वच्छता अभियानात विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी रेल्वे प्लॅटफॉर्म वरील लादी, फरशी, नाव फलक व इतर सर्व प्लॅटफॉर्म साफ करण्यात आले. दरम्यान ही संस्था विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबवते. प्रतिनिधी सुभाष शेंडगेसह आधार न्यूज कल्याण. शहापूर तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाल्याने तालुक्यातील वाहन चालकासह प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय. पावसाळ्यात तालुक्यातील सर्वच भागातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाल्याचं पाहायला मिळतंय. शहापूर ते चौढा या अनुईटी प्रकल्पाद्वारे सुरू असणाऱ्या रस्त्याच्या बांधलेल्या मोरव्या वाहून गेल्या आहेत, तर अनेक ठिकाणी रस्ता खचला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अंतर्गत सुरू असणाऱ्या शहापूर मुरबाड रस्त्यावर शहापूर ते सापगाव या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. भले मोठे खड्डे आणि त्यात साचलेलं पाणी यामुळे अपघात होत आहेत. तालुक्यात पडणारा मुसळधार पाऊस आणि खड्डेमय रस्ते यामुळे दळणवळणावर परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. एकंदरच बांधकाम विभागाने याकडे गंभीर लक्ष देण्याची गरज आहे. प्रतिनिधी योगेश हजारेसह आधार न्यूज शहापूर. नांदेड हिमायतनगर शहरात श्रावण महिन्यात पहिला सण नागपंचमी आणि श्रीयाळ राजेचा उत्साह शहरातील चौकाचौकात आणि ग्रामीण भागातील महिला मंडळीने मोठ्या आनंदात साजरा केलाय. तसेच सायंकाळी श्रीयाळ राजेच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे आणि शहरातील श्री परमेश्वर मंदिरात पुरातन विहिरीत उत्साहात विसर्जन करण्यात आले. प्रतिनिधी जामवंत मिराशेसह आधार न्यूज नांदेड. मागील काही दिवसांपासून संपूर्ण ठाणे जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवलाय. या जोरदार पावसामुळे भिवंडी तालुक्यातील गावपाड्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्या गावपाड्यांना भेटी देऊन डोहले आणि कळंबोली आदिवासी पाड्यातील बांधवांना अल्पशी मदत म्हणून किराणा साहित्य व शालेय विद्यार्थी यांना पुस्तके वया वाटप शिवसेना संपर्क प्रमुख विष्णुदादा चंदे, भिवंडी पंचायत समिती सदस्य मुर्शीभाई नाचन यांच्या सहयोगाने वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद ठाणे बांधकाम व आरोग्य सभापती वैशालीताई विष्णू चंदे, रवींद्र ठाकरे, प्रफुल्ल शेलार, योगेश ठाकरे, स्वीय सहायक रवींद्र मडके व शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते. प्रतिनिधी योगेश हजारेसह आधार न्यूज भिवंडी. ग्रामदैवत नागेश्वर यात्रा उत्सव स्वर्गीय विष्णू वस्तात काशीत प्रतिष्ठानच्या वतीने मंगळवारी संपन्न झालाय. यावेळी राज्यस्तरीय मैदानी कुस्त्यांच्या फळाचे आयोजन करण्यात आले असून या निमित्ताने कुस्ती क्षेत्रातील नामांकित मान्यवर सह आजी माजी मंत्र्यांनी देखील उपस्थिती दर्शवली आहे. 17 वर्षापासून जामखेड येथे नागपंचमी यात्रा उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी दुपारी राज्यस्तरीय कुस्तीचे मैदान भरवले जाते. या निमित्ताने कुस्ती क्षेत्रातील यशवंतांचा गौरवही केला जातो. या वर्षाच्या कुस्ती मैदानात फळाला उद्घाटक म्हणून पालकमंत्री राम शिंदे, माजी मंत्री सुरेश धस, खासदार सुरेशदादा विखे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. जामखेड येथे भरवले जाणारे कुस्तीचे राज्यस्तरीय मैदान स्वर्गीय विष्णू वस्तात काशीद उर्फ बाबा यांच्या स्मरणार्थ यांचे धाकटे बंधू उपमहाराष्ट्र केसरी बबनकाका काशीद यांच्या संकल्पनेतून मराठी भाषीय संघ अध्यक्ष व मराठा गौरव युवराजभाऊ काशीद
व अजय काशीद यांच्या पुढाकारातून आणि योगदानातून भरवला जातो. काशीद कुटुंबाने कुस्तीला पाठबळ मिळावे, ग्रामीण भागातील पैलवांना कुस्ती खेळण्याचे आपले नैपुण्य दाखविण्याकरिताचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. कुस्तीची उंची आणि सन्मान यांच्या माध्यमातून 17 वर्षापासून केला जात असून जामखेडच्या यात्रा उत्सवाला धार्मिकतेबरोबरच क्रीडा क्षेत्राची सांगड मिळाली आहे. प्रतिनिधी अशोक भवरसह आधार न्यूज बीड. कलम 370 हटवण्याची घोषणा जेव्हा केंद्रीय गृहमंत्र्यांनी सभागृहात केली तेव्हा संपूर्ण देशच नाही तर जगभरात जिथे भारतीय असतील ते सगळे आनंदित झाले आहेत. हाच आनंद नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यात फटाके फोडून साजरा करण्यात आलाय. सर्वत्र उत्साहाचे वातावरण असून 370 हटवणे म्हणजे एका भस्मासुराचा वध करण्यासारखे आहे, एका सैतानाला मारण्यासारखे आहे. ज्या निर्णयाची संपूर्ण देश वाट पाहत होता तो ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. त्याबद्दल नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यात फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आलाय. देशाचे कणखर नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी हा निर्णय घेतलाय, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन असं मत भाजपचे नेते बालाजी बच्चेवार यांनी व्यक्त केले आहे. नायगाव शहरातील शिवाजी चौक व डॉक्टर हेडगेवार चौकात नायगाव भाजपाच्या वतीने ढोल ताशाच्या गजरात भव्य विजय यात्रा काढून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. 370 वा कलम नरेंद्र मोदींनी काश्मीर मधलं हटवलेलं आहे, त्याबद्दल हा जल्लोष साजरा होत आहे. 370 म्हणजे एक दिशान में दो संविधान, दो निशान, दो कायदे, अशा पद्धतीचं सर्व काही दोन दोन होते, काश्मीर मध्ये वेगळं आणि बाकीच्या हिंदुस्थान मध्ये वेगळं. हे आज नरेंद्र मोदींनी रद्द केलेलं आहे, त्यामुळे आम्ही सर्वजण या ठिकाणी जल्लोष साजरा करत आहोत. या देशाचे कणखर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित भाई शहा यांनी हा निर्णय घेतलेला आहे. आपल्या देशामध्ये त्या ठिकाणी जाऊन आपल्याला काही करता येत नव्हतं, आपल्या देशात काश्मीर असून सुद्धा हा निर्णय 370 मुळे होत नव्हता. या ठिकाणी 370 आज नरेंद्र मोदींनी रद्द केलेला आहे. ज्या 370 रद्द करण्यासाठी ज्या ज्या पक्षांनी आम्हाला समर्थन दिलंय त्या सर्व पक्षाचे सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी आणि अमित भाई शहा आणि या भारतीय जनता पार्टीच्या आणि मित्र पक्षाच्या सरकारला शुभेच्छा देतोय आणि थांबतो. पार्लमेंटनं एक मोठा निर्णय घेऊन त्याच्यामध्ये 370 व कलम रद्द करून देशामध्ये 1900 भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून जे कायदा काश्मीरमध्ये लागू होता त्या राज्याला जे स्वतंत्रता होती आणि त्याच्यामध्ये हिंदुस्थानच्या लोकांना तिथं अधिकार नव्हता, अधिकार देण्यासाठी या नरेंद्र मोदीच्या गव्हर्नमेंट सरकारनं देशामध्ये नवीन क्रांती करून त्याची विभागणी करून त्या ठिकाणी 2 केंद्रशासित राज्य डिक्लेअर केल्याबद्दल नरेंद्र मोदी भारतीय जनता पार्टीचं अभिनंदन करते. आणि प्रतिनिधी बालाजी शेवाळेसह आधार न्यूज नांदेड. हिंगोली जिल्ह्यातील औढा नागनाथ येथील शिरड शहापूर येथे ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झालाय. या अपघातात 2 जण जागीच ठार झाले. दरम्यान हा अपघात ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे. प्रतिनिधी बालाजी देशमुख सह आधार न्यूज हिंगोली. गेवराई तालुक्यातील मौजे मिरगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये गेल्या 1 वर्षापासून शिक्षक नसल्याने पालकांसह लहान मुलांनी शाळेला शिक्षक मिळावा म्हणून चक्क गट शिक्षण अधिकारी कार्यालयात शाळा भरवली आहे. शिक्षकांची ऑनलाईन बदली झाली असल्याने आम्ही वेळोवेळी याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे, मात्र यावर अद्याप निर्णय घेतला नाहीये असे बीईओ आनंद मसरे यांनी सांगितले. जी शिक्षिका आहेत ती राजकीय दबाव आणून स्वतःचा मुलगा लहान असल्याचे कारण दाखवून वेळ काढूपणा करीत आहे, म्हणून चक्क लहान मुलांनी गट शिक्षण अधिकारी कार्यालयात बसून शिक्षक घेतल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही अशी भूमिका भाऊसाहेब माखले यांच्यासह ग्रामस्थांनी घेतली आहे. आम्ही आमच्या शाळेत शिक्षक नाही तर आम्हाला कोण शिकाल नाही, ती नल्लेवाडे मॅडम 12 महिन्यापासून येत नाही. बरं, कितीच्या वर्गाला शिकतात तुम्ही? आम्ही 6वीच्या. किती वर्ष झाले तुम्हाला मॅडम नाही शिक्षक नाही? 1 महिना. काय नाव तुमचं? 1 वर्ष. काय नाव तुमचं? ओंकार दत्तात्रेय. कोणतं गाव? मिरगाव. प्रतिनिधी आमीन शेख सह आधार न्यूज मुंबई डेस्क. बीड आष्टी तालुक्यातील छावणी चालक वैतागले असून छावणीच्या बिलात कसलीही कपात न करता आकारलेला दंड रद्द करावा, मोठे जनावरे 100 रुपये, लहान जनावरे 50 रुपये प्रमाणे अनुदान द्यावे अशी अविनाश पाठक अप्पर जिल्हाधिकारी लातूर यांनी जो खोटा अहवाल दिला आहे त्याची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी, तसेच चालकांना झालेले दंड रद्द करावा, बिले तत्काळ द्यावी, अन्यथा आमरण उपोषण, रस्ता रोको करू असा इशारा तहसीलदार हिरामण झिरवाळ यांना छावणी चालकांनी दिलाय.
बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यामध्ये पाणी प्रश्न हा गंभीर झाला होता. 1972 पेक्षा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे प्रशासनाने शेतकऱ्यांचं पशुधन वाचवण्यासाठी तालुक्यामध्ये 185 चारा छावण्या चालू केलेल्या होत्या. आणि या चारा छावण्या चालकांनी आज तहसील कार्यालयामध्ये निवेदन तहसीलदारांना दिलेलं आहे. काय यांच्या मागण्या आहेत आपण छावणी चालकांकडून जाणून घेणार आहोत. तुम्ही छावणी तहसीलदारांना आता निवेदन दिलंय, काय मागणी आहे, कोणत्या मागणीसाठी निवेदन दिले? प्रशासनाचे अधिकारी जे आले होते तपासण्याला, 3 दिवस मुक्कामी आष्टीला पथक असून त्या पथकाने असा डुप्लिकेट अहवाल दिलेला आहे, तरीबी हे लवकरात लवकर हा निर्णय शासनाने बदलून छावणी चालकांना पेमेंट द्यावा अशी विनंती आहे. तरी काही ठराव प्रशासनाच्या दबावामुळं काय कुणाला लोक छावणी आहेत की अत्यंत प्रस्थिती, आज जनावरांना खायला चारा नाही, पाणी नाही, कोणतंच नाही, आणि अधिकाऱ्याने जाणीवपूर्वक येऊन छावणीवर दबाव चालून छावण्या बंद करायला लावलेल्या आहेत. आणि दुसरी गोष्ट, तपासणी न येताच खोटा अहवाल देऊन अविनाश पाठक यांनी गरीब असल्या बसल्या रिपोर्ट कोणाच्या दबाव तंत्रावर खाली त्यांनी रिपोर्ट दिला आहे हे आम्हाला माहीत नाही. आणि जर असंच आम्हाला दादा 11 लाख दंड केला आहे माझ्या छावणीला, तर 11 लाख दंड केल्यानं मग आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. शेतकऱ्यांचे पशुधन वाचवण्यासाठी आष्टी तालुक्यातील सेवाभावी संस्थानांनी पुढाकार घेऊन शासनाच्या मान्यतेने जनावरांच्या छावण्या सुरू केल्या. दुष्काळाची भयानक दाहकता असताना जवळपास 100 किलोमीटर अंतरावरून चारा व पाणी उपलब्ध केले. शेतकऱ्यांचे पशुधन वाचले पण छावण्या चालकांचे पैसे उपलब्ध नसल्यामुळे अन्य मार्गाने कर्जावर रक्कम घेऊन छावण्या चालवल्यात, परंतु अद्याप ही बिले न मिळाल्याने चालक कर्जबाजारी झाले आहे. जे काही निर्बंध दिले होते त्याप्रमाणे छावण्या चालवल्या आहेत. जिल्हा प्रशासन मनमानी कारभार करीत आहे, त्याची चौकशी होऊन संबंधितावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.